सख्या याच्या मजुरीसून कापून घे फुटलेल्या विटांचे पैसे. चल म्हातारी कशाला इली इकडे. जोरात काम चाललंय. हो वेळच मिळत नाहीये. वेळ मिळतच नाहीये. हो तरीही गुरुजींच्या शांतूला फोटो पाठवलेस. वेळात वेळ काढून पाठवलेस. कोण गुरुजी आणि शांतू कोण? कोणी सोम्या गोम्या उठता आणि तुला काही सांग आणि तू त्याच्यावरती विश्वास ठेवतेस? म्हापसेकर कधी खरं बोलतात कधी खोटं बोलतात कळतं ना मला? काय कळतं ना? गाडं तिथंच अडतं. चला गाडीत बसा. खाय जाऊचं असं? कुठंही का जायचं असे ना, पयो बरोबर जायचंय. पुरेस नाहीये. चला आता ही म्हातारी नेते कुठे मला? अण्णा प्लीज ऐका माझ, कळच नका खाऊ. हो तो अभय म्हापसेकर किती त्रास देतोय आपल्या शांतूला आणि आपण काय नुसतं बघत बसायचं? अशा निना अशी नालायक माणसं सोकावतात ना? आज तो शांतूला त्रास देतो, उद्या दुसऱ्या कुठल्या मुलीला त्रास देईल? आपण काय बघतच बसायचं का? नाही ते काही नाही, त्याला शिक्षा व्हायलाच हवी. आणि आम्ही सगळे जणी आहोत ना. अगो म्हापसेकर आहेत ते राधा, आम्ही काय त्यांच्या समोर पाला पाचोळा? गो अगो चुटकी वाजवतील आणि चिरडून टाकतील आमका. आणि बैहाजींच्या विरोधात जाणं आमका नाही जमत. हो राधा, आपण प्लीज पोलिसात दिलेली कंप्लेंट परत घेऊयात. अगं आता माझं लग्नही ठरलंय, नको त्यात काही विघ्न. आणि माझ्या सासरच्यांना कळलं ना तर त्यांना असं नको वाटायला की मी काहीतरी केलंय. अगं खंबीर राहा गं शांतू, आपण मुली घाबरतो सगळं सहन करतो ना म्हणून ही लोक अशी वागतात आपल्याशी. पण आपण खंबीर राहायला पाहिजे, खाल मानेने ताठ मानेने जगायला पाहिजे. तो अभय म्हापसेकर गुरमीत फिरतोय सगळीकडे आणि तू गुन्हेगार असल्यासारखी रडत बसलीयस इथे. का म्हणून? म्हण ना खंबीरपणे, हा माणूस मला त्रास देतोय आणि याला शिक्षा व्हायलाच हवी. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. माफी मागते मुलीची. माफी आणि मी चर्चा नकोय, माफी माग. सॉरी. पाया पड तिच्या. पाया पड.
माफ कर मला। जे घडलं ते वाईटच घडलेलं आहे। म्हापसेकरांच्या घराण्याला न शोभेलस घडलेलं आहे। पण तरीही म्हापसेकरांचा न्याय सगळ्यांसाठी सारखाच आहे हे अभयच्या माफी मागण्यावरून सगळ्यांच्याच लक्षात आलं येवाना। नाही, माफी मागण्याने सगळं संपत नाहीये। मी सगळ्यांची माफी मागते। हो, मी सगळ्यांची माफी मागते। आणि वचन देते की अभय म्हापसेकरांना पोलिसांच्या ताब्यात देईन। अभय शांतूचा गुन्हेगार आहे नक्कीच। तिनं त्याला हवी ती शिक्षा द्यावी, कायद्याने दिलेल्या शिक्षेबरोबरच तीही शिक्षा आम्हाला मान्य असेल। ओ नाही 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 भैयाजी, आम्ही पोलिसात कोणतीच तक्रार देऊचो नाही। अहो, केलेली तक्रार सुद्धा आम्ही मागे। अहो, तुम्ही न्याय केला ह्यो तुमचं मोठेपणा। तुम्ही थोर आहात। हो हो भैयाजी, तुम्ही थोर आहात, खरंच तुम्ही थोर आहात। होय भैयाजी, तुम्ही थोर आहात, खरंच तुम्ही थोर आहात। तुम्ही तक्रार मागे घ्यावी म्हणून मी इथं आलेली नाहीये गुरुजी। अभयच्या हातून गुन्हा घडलेलाच आहे, त्याला रितसर अटक होणारच आहे। मी इथं आलीये ती खरोखरच तुमची माफी मागण्यासाठी आलीये। अभयने जे केलं त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम शांतूची माफी मागणं गरजेचं होतं। शिक्षा नंतर होईलच। कळलं? हे तमाम म्हापसेकरांचे संस्कार। संस्कृतीच्या नुसत्या गप्पा मारत नाही आम्ही। भैयाजी, मोरवीतली सगळी लोक तुम्हाला का इतकं मानतात ना हे आज कळलं मला। मुठभर मास चढला अंगावर। शांतूला तुम्ही न्याय मिळवून दिलात आणि आम्हाला खऱ्या अर्थाने आशीर्वादही दिलात। भैयाजी, मी तुम्हाला वचन देते, मीही तुमच्या न्यायाच्या मार्गावर चालेन। अरे, स्वतःच्या भावाला अटक करवतस? दादा, पण काय म्हण। हे बघ, भैयाजीने मला माफी मागायला सांगितली म्हणून माझ्यावरचा गुन्हा सिद्ध होत नाही, कळलं? चूक तूच केलीस ना दादा, मी स्वतः चेक केलंय। काय चेक केलंयस, काय चेक केलंयस? मोठ्या पुराव्याच्या गोष्टी करतोय। एक खोबाडात मारली ना
तर चार वेळा मुच्छी. दमडी कमवायची नाही अक्कल आणि तुझी बयो आजीच्या जीवावरती शक्कल. अरे काय रे, माझं नाक कापून गावात मिरवतस? तुला माहित नाही अजून मी हे अभय मापसेकर काय चीज आहे आणि ह्याच्यासारख्या मच्छरला मला मारायची काही गरज नाही. नुसतं शिंकलो तरी उडून जाशे. आता ज्याने मला अडकवलंय त्याचा कोथळा मी लवकरच बाहेर काढणार आहे आणि मग येशील माफी मागत माझ्या पायावरती नाक रगडायला. तेव्हा तुला कळेल माझी किंमत. त्या बयोजीने स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी या अभय म्हापसेकरचा बकरा बनवलाय. पण मी आता कोणाला सोडणार नाही. कळलं? नाही. आगत लावून टाकतो सगळीकडे, आग लावून टाकतो सगळीकडे. माझ्या पोराला तुरुंगात डांबता, माझ्या पोराला तुरुंगात डांबता रस्त्यावर पडलाय का तो? तो रस्त्यावर पडलाय का? त्याचा बाप जिवंत आहे अजून, त्याचा बाप जिवंत आहे. अख्ख्या दुनियेला जाळून टाकेल मी आता. अख्खी टाकतो हे केरोसिन आणि लावतो गाडी सगळ्यांना. समजलात का तुम्ही? माझा पोरगा का रस्त्यावर पडलाय? बळीचा बकरा करता का त्याला? नाही नाही नाही, मोठो कारस्थान असा येऊ. मोठो कारस्थान इतकी वर्ष सहन केला, आता नाही करायचा. आता अजिबात करणार नाही, सगळा वाडा जाळून टाकणार आहे मी आता. सुलेखा, लेखा जी, पाडीपेटी घेऊन ये. ऐकू आलं नाही तुला? काडेपेटी घेऊन ये. हाय. दे त्याला, दे. अख्ख्या वाड्याला आग लाव. खिजवतस माका? माका खिजवतस? भडकवू नको माका. तू सांगून ठेवते, भडकवू नकोस. सगळे हिशोब चुकते करूक मागे पुढे बघायचो नाही मी. अरे माझ्या पोराला स्वतःच्या हाताने पोलिसात देतस, सगळ्या गावासमोर माझी इज्जत काढतस. काय 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 चुकला काय त्याचा? चुकला काय त्याचा? आणि ही असली बायको करून दिलीस त्या का? अरे सासऱ्याचं ऐकत नाय, तिच्या नवऱ्याची काय पत्रास ठेवणारी? त्याका व्यसन घालणार हिचं काम नाही. कोणाचं सोडवचं नाही मी, सांगून ठेवता. म्हण माहितीये चोरावर मोर कळतय? चोर कोण आणि मोर कोण? चोरांनी तुरुंगातच राहायचं, मोरासारखा पिसारा फुलवायचा नाही. काय सगळ्यातून सुखरूप बाहेर पडलीस, भरून पावलेली. आई, मी नव्हते संकटात. मी पाडलं होतं त्या म्हापसेकरांना संकटात. तेच सांगतोय ना आम्ही, अगं त्यांच्या रिंगणात पाऊल ठेवणं म्हणजे संकटच ना. तू जरी संकट बनून गेलीस ना, तरी ते उलटून आपल्यावर कधी संकट आणतील याचा नेम नाही. अगं खूप ताकद आहे त्यांच्याकडे. काकी, अशी पैशांची आणि असत्याची ताकद ना जास्त काळ टिकत नाही. सत्याची आणि चांगल्या विचारांची ताकद शाश्वत असते.
असा गोष्ट तर आपल्याच घरी चालू असतो ना, आणि त्याचा प्रत्यय येणारच. राधा लहान आहेस तू अजून. हे बघ, हा असा प्रत्यय येईपर्यंत आयुष्यात खूप चटके बसतात माणसाला. मला तर बाकीचं काही ऐकायचं नाही. या पुढे तू या असल्या भानगडीत पडणार नाहीस असं वचन दे मला. आई, मग मी बघत बसायचं होतं शांतूकडे, आणि बघितलंस ना तू या सगळ्यातून चांगलं निष्पन्न झालं की नाही. खरा गुन्हेगार समोर आला ना. हो ना, आणि तो विलासनीच आणला नाही का, म्हणजे स्वतःचा भाऊ असून अगदी त्याने. हो, यासाठी मानलं विलासला. इवन बयोआजीनं नाही, त्यांनी तर सरळ सरळ त्यांच्या नातवाला पोलिसांच्या ताब्यात दिलं. याला म्हणतात न्याय. आणि ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड, है की नाही? होय ग बाई, पण तरीही. हे बघ, आता हे म्हापसेकरांबरोबरचं प्रकरण मिटलंय, पण यापुढे जर असं काही घडलं तर परस्पर निर्णय घ्यायचे नाहीत, लक्षात ठेव. आणि प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीचा शेवट गोड होईलच अशी खात्री देता येत नाही यांच्या बाबतीत. हो ना, आणि साखर पुड्याची खूप तयारी बाकी आहे. छोटी छोटी बरीच कामं राहिली आहेत, तिकडे लक्ष दे. कळलं ना? अरे हो, मला अभिषेकला फोन करायचा आहे. त्यांनीच तर मला सांगितलं तक्रार करायला. त्यांनी खूप सपोर्ट केला माहितीये. परफेक्ट जोडीदार मिळालाय तुला. अगदी एकमेकांना शोभून दिसता तुम्ही. राधा. बाबा, आलास तू? आलं म्हणजे काय, त्या वैष्णवीचा फोन आला, हातातलं काम टाकून निघालो. इथे येईपर्यंत जीवात जीव नाही आमच्या. अगं, गावामध्ये पाऊल टाकलं. गावातले लोक म्हणाले की नाही, पोरी गेल्या घरी, सगळं सुरळीत आहे ना इथे? तसं सुरळीत नाही अजून, कारण अभय म्हापसेकरला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. हो, पण खुद्द बयोआजींनी दिलंय ताब्यात, अजून काय पाहिजे? नाही नाही, ते कळलं आम्हाला, गावातल्या लोकांनी सांगितलं. पण एक मात्र खरंय, बयोआजी शिरोडकरांची समेट घडवून आणण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करते. आलोच. पण मला एक सांग, तिथे पोलीस स्टेशन मध्ये झालं काय? हा बोला अभय भाऊ, बोला. चला, ह्या सगळ्या फोटोच्या प्रकरणात ना विलासची काहीच चूक नाहीये, पण त्याच्या भावाची तर होती ना. एकूण एकच, त्या सगळ्यांचाच ना बायकांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बकवास आहे. ए, असं काही नाही राधा, प्लीज बी फेअर. म्हणजे विलास आणि आपल्यात मतभेद आहेत, आणि तोही संस्कृतीच्या अशा मोठ्या मोठ्या गप्पा मारतो खरं, पण त्याला काहीतरी एक लेवल आहे. अगदीच त्याच्या भावांसारखा नाहीये तो. आणि त्याने ते फोटोज आणि मेसेजेस पाठवले नाही, पण मी पाठवले नाही म्हणून तो गप्पही बसला नाही. इनफॅक्ट त्याने सगळं सत्य उघडकीस आणलं, आणि स्वतःचा भाऊ आहे म्हणून त्याने मागे पुढेही बघितलं नाही. त्यासाठी त्याला मार्क्स दिलेच पाहिजेत. हो ग बाबा, कबूल आहे, तू म्हणतेस ते खरंय. पण नीला, अगदी खरं खरं सांगा मला, तुला खरंच काही वाटतं का ग त्याच्याबद्दल? नाही म्हणजे मी तुमच्या मध्ये मध्ये येते का? त्या दिवशी यशोमाई मला म्हणाली म्हणून मी परत विचारते तुला. मी माझी मतं लादते का ग तुझ्यावर? नाही, तसं असेल तर मला स्पष्ट सांगा, मी फक्त माझं मत सांगेन, बाकी निर्णय फक्त तुझाच असेल. वडीलधाऱ्यांचा आणि परंपरेचा मान राखून शिकवलंय माझ्या आई वडिलांनी मला, आणि परंपरा आंधळेपणानं पाळण्यापेक्षा ती अर्थ समजून पाळावी असंही म्हणतात ते. आणि आज मी तेच केलं. म्हापसेकरांनी आमच्या नृत्य कलेचा मान कसा राखला हे तर आपण सगळ्यांनी पाहिलंच आहे. आता हे 10,000 रुपये म्हापसेकरांच्या वतीने तेवढ्यात दान केले जातील, तेवढंच पुण्य त्यांच्या पदरात. Thank you.
इतका अपमान? सुलोचना म्हापसेकरांचा इतका अपमान? त्या शिरोडकरांच्या मुलींनी म्हापसेकरांची अब्रू चव्हाट्यावर आणली, आज तर काय पेशीवर टांगली. राधा शिरोडकर अख्ख्या गावासमोर नाचक्की करत राहील. वयोगप्प राहील का? कारण एकदा का बयोन मात द्यायचं ठरवलं तर बयोला कोणीही अडवू शकणार नाही, मी सुद्धा नाही. बयो हरली अशी समजूत झाली आहे का तुझी राधा शिरोडकर? बयो हरत नाही, बयो हरत नाही. बयो काय चीज आहे तुला काय ठाऊक आहे? हा काय ठाऊक आहे तुला? तुझ्या आत्याचं कार्तिकाचं खपवून घेतलं नाही बयोनं, मग तू कोण आहेस? कोण आहेस तू? अशी ताळ्यावर आणेल ना एका क्षणात तुला, आयुष्यभर तिच्या पायाशीच बसून राहशील तो. शब्द देते मी तुम्हाला,